विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत दिवाळी स्पेशल मध्ये. आणि आपल्या गप्पा चालू आहेत पूजा सावंत, श्रेयस सावंत आणि ऋचा सावंत यांच्यासोबत. जनरली भाऊबीज जीवद्या आहे, आपण साजरी करतो, तर कशी असते घरची भाऊबीज? तुमच्याच मस्त असते. आम्ही एकमेकांना खूप गिफ्ट्स देतो. आम्ही बिलीव्ह करतो की एनवलप मधून काही पैसे देण्यापेक्षा आपण गिफ्ट देऊया, कारण नेहमीप्रमाणे माझे चांगले असतात गिफ्ट. मी खूप छान देते. तूच ठरवलं? दिदी मी नाही देत. हा चांगले देतेस तू. त्यांचे आवडतेच देते मी. जनरली कसं की गिफ्ट देण्यामध्ये जी मजा असते ना, की आपण एक छोटस चॉकलेट जरी दिलं ना तरीही वाव आय गॉट अ गिफ्ट ही जी मजा असते. आणि भाऊबीजेला मग सगळे एकत्र जमतात. आम्ही सर्व भावंड एकत्र असतो आणि खूप छान भाऊबीज होतो. फॅमिली आमच्या मोठ्या मावशीच्या घरी आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतो, भाऊबीज सेलिब्रेट करतो. आणि मग सगळी भावंड एकत्र असतात, खूप सारं गोडधोड खायला मिळतं, गिफ्ट्स असतात आणि सगळी फॅमिली एकत्र आल्यामुळे इतकं बरं वाटतं ना. मग ते वर्षभरासाठी एक खूप छान एनर्जी मिळून जाते. क्या बात आहे. तुला आतापर्यंत दोघींपैकी कुणी छान गिफ्ट दिलंय श्रेयस? पूजाने दिलेलं एखादं गिफ्ट आवडलंय की? आता बोल बरं. दोघे देतात यावेळेला. त्याने खूप कॉन्शियस होऊन उत्तर व्यवस्थित दिलेलं. आतापर्यंत तुला मिळालेलं बेस्ट गिफ्ट गिफ्ट कुठलं? कुठलं म्हणजे कोणी दिलं नाही, कुठलं? वॉच, घड्याळ. घड्याळ ते कोणी दिलं होतं? दीदीने. अच्छा, आंटीने काय दिलेलं? श्रेयस. इतकी मोठी गोष्ट विसरलास, तुला जी आवडते. गिटार दिलेलं मी ह्याला. अरे हा गिटार दिलेलं. गिटार दिलेलं. मी खूप चांगले गिफ्ट गिटार दिलेलं. पण मगाशी जसं तू म्हणालीस की तू रांगोळी काढतेस आणि छान संस्कार भरती काढतेस आणि मग त्याच्यानंतर ही सिलेक्ट करते त्याच्यात कुठले रंग भरायचे, तर कसं काय म्हणजे कधी पूजा ट्राय करते आणि तू सजेशन देते असं कधी होतं की नाही? दीदी ट्राय करणं म्हणजे रांगोळी त्या अख्ख्या दिवसात बनवून होणारच नाही. ती रांगोळी म्हणजे मम्मी येऊन अजून रांगोळीच काढताय, म्हणजे दीदी जातच नाही, ती नाही जमत. आणि दिवाळीचं स्पेशल म्हणायला गेलं तर ती ना करंजा छान भरून देते, म्हणजे नाजूक साजूक कामं आहेत ती पूजा छान करते, म्हणजे पणती रंगवणं वगैरे वगैरे. आणि जी अशी पसरलेली मोठी कामं असतील ती तू छान करते. पण आता जर रांगोळीचा विषय निघाला होता तर मग एक छानसा टास्क आपण इथे करूच या, म्हणजे दिवाळी आहे तर दिवाळीनिमित्त काहीतरी छान गेम काही टास्क झाला पाहिजे. सो तुमचा टास्क तुमच्या समोर आहे, छान रांगोळीचे रंग आहेत आणि तुम्हाला त्यांनी छानशी रांगोळी काढायची. पूजा एक रांगोळी काढणार आहे, ऋचा एक रांगोळी काढणार आहे आणि जज मध्ये बसलेला आहे. कोण छान रांगोळी काढते ते तो बघणार आहे आणि तो ठरवणार सुद्धा आहे. कम ऑन दीदी. अरे मला काहीच येत नाहीये. अशी रांगोळी खरंच प्रत्यक्षात काढता आली असती तर अशी मांडीवर वगैरे घेऊन पाटी पटवून द्यायची. वा घेऊ का तुझी दीदी? ही पूजा सावंत आणि ही रुचिरा सावंत. ही पूजाची आहे रांगोळी आणि रांगोळीची ही पद्धत तुम्ही पहिल्यांदा बघत आहात. हातात वगैरे उचलून आम्ही तुम्हाला रांगोळी दाखवतोय छानपैकी. तर ही पूजाची रांगोळी आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर काढले आणि खूप पटकन रांगोळी काढले तिने. पूजा तुला खूप फॉलो करणार आहे त्या वेळेला सगळेजण. नाही खूप सुंदर झाले आणि याच्यावरनं माझी खात्री आहे की तू तिला खूप छान मदत करत असेल दिवाळी. आणि आता जी रांगोळी आपण पाहतोय ही ऋचाने काढलेली रांगोळी आहे आणि तिच्या सुद्धा स्वभावानुसार खूप सारे कलर आणि तितकंच बारीक काम तिच्या स्वभावात जसं आहे तसं कोरीव काम तिने त्याच्यावर केलं आहे आणि संस्कार भारती पद्धतीची ही रांगोळी तिने काढली. पण जज जे काम करत होते त्यांना आपण विचारूया ना. आता जज कुणाची आवडली रांगोळी तुम्हाला जास्त? तर दीदीची छान होती पण ते नाही होणार. आवडली रुची द्यायची. क्या बात आहे ऋचा, कॉंग्रॅट. भावाकडनं जेन्युअन तुझं नाव घेतलं गेलंय आणि त्याला तुझी रांगोळी खूप आवडली. तर अर्थातच हा दिवाळीचा सण तुमच्या तिघांसोबत खूप छान आमचा सेलिब्रेट झालेला आहे, खूप छान गप्पा झालेल्या आहेत. आणि जसं आपण मगाशी म्हणत होतो की भाऊबीज किंवा कुठलाही सण म्हटलं की आपल्याला आठवतात ती गिफ्ट्स आणि तुम्ही गिफ्ट्स देण्यावर खूप बिलीव्ह करता, आम्ही सुद्धा करतो. सो आम्ही तुम्हाला छानसं गिफ्ट देणार. तिघांनाही एक एक गिफ्ट आहे. सुरुवात आपण ऋचापासून करूया. बरं हे घे तुझं गिफ्ट.
कॉंग्रॅट्स रुचा, तुला इतकं छान गिफ्ट मिळालंय. खूप क्यूट आहे. थँक्यू. हॅपी दिवाळी. तुला पण हॅपी दिवाळी. आता अर्थातच मिळणारे श्रेयसला गिफ्ट त्याचं, तर तुझं गिफ्ट काय आहे आपण बघूया. ह्याच्या पण आकारावर काही नाही असं काय आहे. चांगलं खूप मिळाला. व्हेरी क्यूट. थँक्यू. थँक्यू. तुला पण दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आता पुढचं गिफ्ट अर्थातच आहे आपल्या पूजासाठी, त्याची वाट तुम्ही बघत असाल की पूजाला आम्ही काय गिफ्ट देणार. ती खूप एक्साइटेड, तिला फार आवडतं गिफ्ट. दे तिला. दिलं तर लगेच तिला कळेल काय आहे. दे ना. थँक्यू. गडू गडू गड. हे म्हणजे खूप सारे प्राणी, खूप सारे प्राणी आणि डायनोसॉर आहेत ते. ओ माय गॉडनेस. हे तिला फार आवडलं. ओ माय गॉड. खबर खबर. थँक्यू सो मच. आता ती खेळणार ह्यांच्याबरोबर. फार वेळ दिसत असेल पण मला खूप आवडत. खूप काही नाव आम्ही प्रत्येक खर तर की डायनासोर हे भीतीचं प्रतीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की ज्याची आपल्याला भीती वाटते, जरी तो प्राणी असला तरी अवाढव्य आणि आपल्याला ज्याच्यापासून भीती वाटेल अशी काहीतरी गोष्ट, पण त्याला सुद्धा तू इतक्या आनंदाने ऍक्सेप्ट केलंस, म्हणजेच तुझा स्वभाव किती कलरफुल, किती छान आहे यावरनं नक्कीच कळू शकतं आम्हाला. थँक्यू. आणि म्हणूनच दिवाळीच्या तुला खूप साऱ्या आणि स्पेशल शुभेच्छा आमच्याकडून सुद्धा. दिवाळीच्या तुला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला ही दिवाळी खूप भरभराटीची, छान छान आनंदाची आणि खूपच छानशा अशा आरोग्याची जाऊ. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्हा तिघांसोबतही या गप्पा मारून खूप छान वाटलं आणि खूप छान दिवाळी सेलिब्रेट झाली खरं तर तुमच्या बरोबर. तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 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 थँक्यू.